आणि खरं पाहिलं म्हणजे आता मी हे समोर बसलेली तुम्ही जनता मतदार नाही तुम्ही माझे, तुम्ही माझा परिवार आहात हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला परिवाराप्रमाणे मी ट्रीट करीन. परिवारासारखं जसं आपला घरचा परिवार भाऊ बहीण आई बहीण जसं असतात तसं माझं सगळे तुम्ही आहात. आणि तुमचा तुम्ही माझे परिवार आहात हे लक्षात ठेवा. आणि त्या परिवारासाठी जिणं मरणं जगणं जे काय असेल या समोर बसलेल्या सर्व परिवारासाठी आता इथून पुढे, कारण का तुम्ही जीवदान दिलं आहे मला. अक्षरशः मी जर निवडणुकीमध्ये जर हरलो असतो तर मला आत्महत्या करावी लागली असती हे लक्षात ठेवा. मी खोटं कधीच बोलत नाही, आयुष्यात कधी खोटं बोललो बी नाही आणि बोलणारही नाही. वेळ थोडी जरी मारायची वेळ आली तरी खोटं बोलणार नाही कधी. माझ्यानं काही काम होत असेल तर होतंही म्हणेल, नाही तर नाही म्हणणार मी म्हणतो. कारण का फिरवणारा माणूस नाही मी, मला पटतच नाही ते. आणि म्हणून सांगतो मला आत्महत्या करावी लागली असती. मग हे उरलेलं जे जीवन तुम्ही निवडून देऊन जे जीवन आहे हे बोनस जगतो मी, बोनसची जिंदगी जगतोय आता मी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.